पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना राजकारण बाजूला ठेवून आपण पर्यावरण वाचवण्यासाठी एकत्र काम करू असं आवाहन केलंय. पुण्यामध्ये एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे बोलत होत्या. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यावरील पुस्तकाचंही प्रकाशन करण्यात आलं. सुनेत्रा पवार यांनी पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. जाहीर कार्यक्रमांमधून त्यांची सध्या हजेरी वाढत आहे. मात्र आपण शिक्षण आणि पर्यावरण या क्षेत्रातच काम करू, राजकारणात आपण येणार नाही असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. आज मुंबईत इतकी वृक्षतोड होतीये, आम्ही आटोपिटोने आंदोलन करतोय, आरेची कॉलनी वाचवायचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर नक्की हातात घेत असाल तर मी पक्ष बाजूला ठेवून, दोघांनी पक्ष बाजूला ठेवून आपण ह्याच्यावरती नक्की काम करूया. कारण सत्तेत असतील किंवा नसतील आपल्याला सगळ्यांनाच ऑक्सिजनची गरज असते. पण माझ्यामध्ये आता सत्तेत आहे त्यांना हे बहुधा माहिती नाही आहे किंवा त्यांना नको असेल, पण आम्हाला सगळ्यांना ऑक्सिजनची गरज आहे. तर नक्की तुम्ही जेव्हा जेव्हा काम कोमला हाक मारा तेव्हा मी नक्की ह्या कामासाठी येईन. पूर्वीपासूनच युनिव्हर्सिटीच्या इलेक्शन्समध्ये राजकारणाचा असा काही सहभाग नव्हता आणि हाही अजिबातच म्हणजे सहभागाचा भाग नाही. ॲक्सिडेंटली आम्ही दोघंही राजकारणाच्या घरामधले तिथे असल्यामुळे त्याला सगळं रंग दिलेला आहे, पण असं मी कधी राजकारणात नव्हते आणि त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही.